तर मुंबईतील चेंबूर मतदारसंघावर ठाकरे गटातील दोन नेत्यांचा दावा आहे. माजी बेस्ट कमिटी चेअरमॅन अनिल पाटणकरांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी, तर बॅनरवर अनिल पाटणकर यांचा भावी आमदार असा उल्लेख. चेंबूर मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रकाश फातप्रेकर विद्यमान आमदार आहेत. तर अनिल पाटणकरांनी प्रकाश फातप्रेकरांविरोधात आता शड्डू ठोकल्याच्या चर्चा आहेत. 3 महिन्यात विधानसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि मुंबईमध्ये याच अनुषंगाने आता इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त करणारे बॅनर लावायला सुरुवात केलेले आहेत. भावी आमदाराचे बॅनर आता सर्व पक्षातील उमेदवारांकडून लावले जात आहेत. मी सध्या मुंबईच्या चेंबूर विधानसभा परिसरात आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की शिवसेना उभाटा पक्षाच्या दोन नेत्यांनी या जागेवर दावा केलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी बेस्ट कमिटी चेअरमॅन अनिल पाटणकर यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर मागे आपण पाहतोय की विधानसभेचा फोटो सुद्धा तिथे लावण्यात आलेला आहे. भावी आमदार असलेले बॅनर लावून अनिल पाटणकर यांनी चेंबूर विधानसभेत त्यांच्याच पक्षातील विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याची सध्या चर्चा आहे. प्रकाश फातर्पेकर इथूनच 2 वेळा आमदारही राहिलेत, पण त्यांची आमदार बनण्याची इच्छा आता उद्धव ठाकरे पूर्ण करणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.